सुप्रभात मुलांनो, वर्ग चौथा, विषय मराठी, कविता 11, नाखवा दादा ह्या कवितेचे कवी आहेत वसुधा पाटील। तर आज आपण ही कविता बघणार। तर मुलांनो, तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर आहे 37। तर ह्यावर दिलेली आहे कविता छान, नाखवा दादा। आपण ही कविता म्हणूया आणि ह्या कवितेचा मग भावार्थ समजून देते। नाखवा दादा, खाडी पल्ल्याड न्याल काय, खाडी पल्ल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय। खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवड्या उन्हात दिसेल किती छान छान। हिरव्या राणी शुभ्र ससे, शशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवितील गाल। फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्याच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग। पाना पानात दवबिंदूचे हिरे लाख, कोवड्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक। आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके पायची आहे खाडीची शान। नाखवा दादा, खाडी पल्ल्याड न्याल काय, सोनसड्या कवळशा न नेऊन चालेल काय। नाखवा दादा, खाडी पल्ल्याड न्याण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे गाल। आता आपण ह्या कवितेचा भावार्थ समजून घेऊया। बघा, नाखवा दादा, खाडी पळ्याळ न्याल काय, खाडी पळ्याळ या वेळी सोन्या तुझे काम काय। इथे लेखक सांगत आहे की कवितेतील एक छोटासा मुलगा नावाड्याला विनंती करतो, नाखवा दादा मला या खाडीच्या पलीकडे नेऊन द्याल काय। नाखवा दादा या मुलाला विचारतात, सोन्या अरे या खाडीचे पलीकडे तुझे कोणते काम आहे। दुसरा आहे, खाडी पल्ल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवड्या उन्हात दिसेल किती छान छान। म्हणजे मुलगा सांगतो, नाखवा दादा खाडीच्या पलीकडे उंच उंच डोंगर आहे, त्या डोंगराच्या वर हिरवेगार रान आहे, सकाळच्या या कोवळ्या उन्हात ते रान किती सुंदर दिसत असेल, त्या सौंदर्याची शोभा बघायला मले तिथे जायचे आहे, असं ह्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे। तिसरं आहे, हिरव्या राणी शुभ्र ससे, शशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवितील गाल। म्हणजे त्या हिरव्या रानात कोवडे कोवडे गवत खायला ससे येतात, त्या पांढऱ्या शुभ्र शशांची डोळे लाल आहेत, त्या रानात लाल चुटुक रंगाचे टपोरे गुंजे आहेत, त्या शशांचे लाल गुंद डोळे बघून गुंजांना हेवा वाटतो आणि त्यांनी आपले गाल फुगवले आहे, त्यांना खूप राग आला आहे। नंतर बघा, फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाहाती पक्षी आपले फुलवून अंग। म्हणजे रानात विविध रंगी फुले फुललेली आहेत, त्यावर नानाविधी प्रकारचे फुलपाखरे खेळत आहे, पण कोवड्या उन्हामुळे त्यांचे रंग सोनेरी झाले आहेत, त्याच कोवड्या उन्हात पक्षी आपले अंग फुलवून नाहत आहे, कोवड्या उन्हाचा आनंद घेत आहे। नंतर आहे बघा, पाना पानात दवबिंदूचे हिरे लाख, कोवड्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक। पानापानावर म्हणजे दवबिंदू लपलेले आहेत, ते लाख दवबिंदू हिऱ्याप्रमाणे चमकत आहेत, कोवड्या उन्हात आभाळाचे पंख देखील झगमगत आहेत। आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके पाहण्याची आहे खाडीची शान। म्हणजे आभाळात कोवळ्या किरणांनी ढग रंगीबिरंगी झाले असून सुंदर इंद्रधनुष्य तयार झालेले आहे,
त्या कमानीवर बसून मला झोके घ्यायची आहे, तिथून खाडीची शोभा मला बघायची आहे, असा तो मुलगा म्हणतो. नकवा दादा, खाडी पल्ल्याड न्याल काय, सोन सगळ्या कवडशा न नेऊन चालेल काय. म्हणजे नकवा दादा, हे डोंगरावरील राणाचे सौंदर्य बघायला मला न्याल काय. तेव्हा नकवा दादा मुलास म्हणतो, सोनेरी रंगाच्या ह्या छोट्याशा जागेतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाला नेऊन कसे चालेल, मला तुला न्यायचीच म्हणजे न्यावेच लागेल. तर शेवटचा कडवा आहे, नकवा दादा, खाडी पल्ल्याड नेण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. ह्यामध्ये कवी सांगत आहे की नकवा दादा म्हणजे तो मुलगा त्या नावाड्याला म्हणत आहे की नकवा दादा, खाडी पल्ल्याड म्हणजे खाडीच्या त्या पलीकडे नेण्यासाठी तुम्हाला काय घ्याल, म्हणजे तुम्ही काय घ्याल माझ्याकडून. तर अरे सोन्या, मला तुझ्याकडून काहीही नको, फक्त तुझ्या या गोबऱ्या गालाचे पापी हवी आहे. तर असा ह्या कवितेमध्ये कवी वसुधा पाटील यांनी सांगितलेला आहे. ह्या कवितेमध्ये आलेले शब्दार्थ आपण बघून घेऊया. नाखवा दादा म्हणजे तांडेल नावाडी, खाडी पल्ल्याड म्हणजे खाडीच्या पलीकडे, शुभ्र म्हणजे पांढरे, गुज म्हणजे लाल काड्या रंगांची बी, पाख म्हणजे पंख, कवडसा म्हणजे छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता समजलेली असेल, तरी पण पुन्हा एकदा ही कविता म्हणावी आणि स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.